सचिन वाझेला जामीन मंजूर झालेला आहे. सचिन वाझेला हायकोर्टाचा दिलासा आहे. 100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात जामीन मंजूर आहे. पण हिरेन प्रकरणात, मनसुख हिरेन प्रकरणात जामीन काही मिळालेला नाहीये, त्यामुळे रवानगी कोठडीतच आहे. मला तर एक वाजेच्या बद्दलच असं म्हणायचं आहे की ते पोलीस कस्टडीत आहे, त्यांना हॉस्पिटलमध्ये घेतलं जातं आणि संध्याकाळी जेव्हा ते त्यांना जेलमध्ये वापस नेत असताना एका चॅनलला त्या ठिकाणी त्याला प्रतिक्रिया दिली द्यायला लावतात, तर याचा अर्थच वाजे कोणाचा माणूस होता त्या दिवशीच आपल्याला कळलेला आहे. आणि त्याच्यामुळे ही जी काही रणनीती आणि महाराष्ट्राची बैमानी जी भाजप करत होती ते वाजेच्या प्रकरणामध्ये स्पष्ट दिसते आहे. हे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राची जनता तेवढी समजदार आहे. ते वाजे काय बोलतील आणि कोणाचा पोपट म्हणून बोलतील हे महाराष्ट्राच्या जनतेला कळते आहे, त्याची भीती आम्हाला नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.